आजची मुले ही मोबाईलमुळे जास्त व्यस्त झाली असून त्यांची शरीरयष्टी पाहिल्यानंतर 10वीचा विद्यार्थी हा 5वीचा असल्यासारखा वाटतो, असं अजब वक्तव्य भाजपचे राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केलं आहे. आजच्या जीवनात मैदानावरची खेळ जास्त कसा खेळील, टीव्ही कमी कसा पाहिन, मोबाईल हातात घेणार नाही हे सर्व पाहणं गरजेचं आहे. आज मोबाईलवर मुलं खूप व्यस्त झाली आहे. त्यांची शारीरिक यष्टी पाहिल्यानंतर 10वीचा विद्यार्थी हा 5वीचा विद्यार्थी वाटतोय, इतकी त्याची तब्येत आणि संतुलन लक्षात येत नाही, असं वक्तव्य भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केलंय. आज मोबाईलवर इतकी मुलं व्यस्त झालेली आहेत की त्यांच्या शारीरिक यष्टी बघितल्यानंतर 10वीचा विद्यार्थी बघितल्या असं वाटतं की हा 5वीचा विद्यार्थी आहे, इतकी त्याची तब्येत आणि त्याचं संतुलन लक्षात येतं. म्हणून आपण विद्यार्थ्याला सर्व पद्धतीचा चांगल्या पद्धतीचा आहार, मैदानावरचे खेळ, मी आज प्रामुख्याने सुनील भाऊ एकंदर विनंती करतो की आपल्या संस्थेमध्ये आठवड्यातले रोजचे 1 ते 2 तास आपण विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पीटीचा तास असेल, परंतु त्या पीटीच्या तासामध्ये जास्त वाढ करा. एक विद्यार्थी घडत असताना आठवड्यातले 2 ते 3 तास त्याला मैदानावरती चांगल्या पद्धतीचा सराव करायची संधी द्या. खंडाळा बोरघाटात लोहमार्ग आणि एक्सप्रेसवेवर दरड प्रवण क्षेत्रात वारंवार दरडी कोसळतात, त्यावर मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यावर लवकरच तोडगा काढणार आणि वाहन चालक रेल्वे प्रवासी यांना होणारा त्रास कमी करणार, असं सुद्धा बाळा भेगडे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. तिथे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. गेल्या 15 दिवसापूर्वी मी पुण्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटची एक बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांची घेतलेली असून या संदर्भातल्या सर्व उपाययोजना करायच्या तातडीने सूचना दिलेल्या आहेत. सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, या प्रश्नावर उत्तर देण्याचं त्यांनी टाळलंय. राज्यात लवकरात लवकर एक वेगळं चित्र निर्माण होऊन भाजपला चांगले पोषक वातावरण पाहायला मिळाल्याचं मत बाळा भेगडेंनी यावेळी व्यक्त केलंय. आमच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, या राज्याचे नवनियुक्त पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी या संदर्भातलं नियोजन केलेलं आहे आणि लवकरच राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण पक्षाला पोषक निर्माण झालेलं दिसेल.